मला असं वाटतं की ही जी काही एक नाथ संप्रदायाचं एक मूळ जे या ठिकाणी आहे, वारकरी संप्रदायाचं जे मूळ या ठिकाणी आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या या संपूर्ण परंपरेमध्ये म्हणजे निवृत्तीनाथांपासनं तर माऊलींपासनं, ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर तुकाराम महाराजांपर्यंत ही जी काही परंपरा आहे, आज खऱ्या अर्थानं आमचा देश, आमचा देव आणि आमचा धर्म हा जर कोणामुळे वाचला असेल तर तो या वारकरी परंपरेमुळे या ठिकाणी वाचला हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सातत्याने आक्रमण होत असताना आणि या आक्रमणामध्ये महाराष्ट्रामध्ये अंधकार तयार झाला असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मशाल पेटवली आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्वराज्य स्थापन केलं. पण ज्यावेळेस रात्र अंधारी होती आणि ज्यावेळी शिवबांची आपण वाट पाहत होतो त्याही वेळी महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम आमचा वारकरी संप्रदाय करत होता. कितीही अत्याचार झाले तरी देखील पंढरीची वाट कधी चुकली नाही. किती अडचणी आल्या तरी विठ्ठल नामाचा गजर हा कधी संपला नाही. आणि म्हणूनच आज जे संस्कार जिवंत आहे, जी संस्कृती जिवंत आहे, ती केवळ आणि केवळ आमच्या वारकऱ्यांमुळे, आमच्या वारकरी संप्रदायामुळे जिवंत आहे. आणि मला खरोखर ज्यावेळेस मी बघितलं की इथनं पंढरीला इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे सगळे वारकरी जातात, एक मोठी परंपरा आहे. मला आठवतं 2021 विठ्ठल महाराजांचा मलाही फोन आला होता, मी विरोधी पक्ष नेता होतो, ते असं म्हणाले की अहो इतक्या वर्षाची परंपरा कधी खंडित झाली नाही आहे. आम्ही काहीही असलं तरी त्या ठिकाणी पंढरीला इथनं वारी घेऊन पालखी घेऊन जातोच, पण यावर्षी सरकार आम्हाला परवानगी देत नाही आहे. आम्ही देखील प्रयत्न केला परंतु जी काही कारणं झाली असतील त्यावेळी सरकारने पाहिजे त्या प्रमाणात परवानगी दिली नाही. पण मला असं वाटतं पंढरी ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणून जरी विठ्ठलाचं दर्शन घेतलं तरी इतक्या वर्षाच्या परंपरेमुळे तोच आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. आणि आता मला विश्वास आहे की यापुढे कधीही या वारीमध्ये खंड पडू नये. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की हा वारीचा एक रस्ता योग्य प्रकारे तयार व्हावा, निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि या ठिकाणून निघणारी वारी ही पंढरीला योग्य प्रकारे गेली पाहिजे या संदर्भात निश्चित सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न करू.